मजबूत बनाता है, फिर चाहे वो कितना भी कमजोर क्यों ना हो। असं संघर्षाच्या वाटेवर चालत असताना मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ज्यांनी आपलं यश खेचून आणलं, कारण त्यांनी बाहेर कोण काय म्हणतंय, बाहेर काय त्रास होतो त्याचा विचार न करता, बरोबर आहे, स्वतःच ऐकलं, मनाचं ऐकलं। कारण असं म्हणतात, जो बाहेर की सुनता आहे वो बिखर जाता है, और जो भीतर की सुनता है वो संवर जाता है। आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि मेहनत, जिद्द, चिकाटी तुमच्या सारखंच त्या ठिकाणाहून या ठिकाणी पर्यंत येण्याचा प्रवास ज्यांनी पार केला, त्यांचं नाव आहे सोनिया चंद्रकांत मोकाशे। यांची संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये असताना पोलीस उपनिरीक्षक PSI पदी निवड झालेली जोरदार टाळ्या। असं म्हणतात, जिन अंधेरों ने मुझे डराने की कोशिश की, उन अंधेरे को अंत मैंने खुद को जलाकर किया है। त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी बऱ्याचशा समस्यांना सामोरे जात हे यश त्यांनी खेचून आणलं। तुमच्या समोर येण्याचं कारण की जर साधारण आपल्यासारखंच खेड्यापाड्यात राहणार कानेगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणीच्या या विद्यार्थिनी आहेत। त्यांनी कधीही असं म्हणलं नाही की या ठिकाणी राहून मी तयारी करू शकणार नाही। तुमच्यासारखंच मनामध्ये एक स्वप्न घेऊन त्या परभणीमध्ये आल्या, क्लास जॉईन केला, स्वतःवर विश्वास, आई वडिलांचा आशीर्वाद सोबत होताच आणि घरच्यांच्या या सपोर्टमध्ये त्यांनी तुमच्यासारखीच अगोदर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस भरती या टाईपच्या परीक्षा देण्याचा प्रयत्न केला आणि योगायोगानं त्यांचं तलाठी या पदी सुद्धा निवड झालेली आहे सध्या BD या ठिकाणी। परंतु तलाठ्यापेक्षा पोलीस उपनिरीक्षक हे पद मोठं आहे, त्यामुळे नक्कीच त्या आणि त्यांचं स्वप्न भी देऊ की मला PSI व्हायचंय, बरोबर आहे, त्यासाठी ग्राउंड असो अथवा लेखीसाठी जी भी तयारी करायची आहे ती मनात ठरवली आणि त्या पद्धतीनं अभ्यास केला, नियोजन केलं आणि हे यश त्यांनी खेचून आणलं। सोनिया चंद्रकांत मोकाशे, परत एकदा संघर्ष अकॅडमीमध्ये स्वागत। त्याबद्दल परत मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की समोर बसलेले विद्यार्थी सुद्धा एक डोळ्यात स्वप्न घेऊन आले, आपली नेमकी तयारी कशी होती, आपला प्रवास कसा होता, कोणत्या समस्यांना आपण सामोरे जाऊन कशा पद्धतीनं नियोजन केला आणि अभ्यास केला याबद्दल आपण मार्गदर्शन करावं। मोकाशी मॅडम, जोरदार टाळ्या घेणार। समस्त महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच काल नुकतीच ज्यांची 133वी जयंती झाली, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचा अथांग सागर असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते। तसेच आज जे यश मला लाभलेलं आहे ते माझे आई वडील, माझं दैवत म्हणजे माझा आदर्श, माझ्या दैवत माझे आई वडील, तसेच जवाहर सरांसारखे असे मला जे पहिलीपासून जे फिजिकलच्या ग्राउंड पर्यंत गुरुवर्य लाभलेले आहेत त्यांनाही मी वंदन करते आणि दोन शब्द बोलते। तर सरांनी म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली म्हणजे माझं थोडस सांगते की माझं लग्न झालेलं आहे आणि मला 12 वर्षाची मुलगी आहे। तर मी सुरुवात म्हणजे माझं 10वीचं शिक्षण झालं होतं 2007 आणि 12वी झाली 2016 म्हणजे तब्बल 9 वर्षाचा खंड पडलेला होता शिक्षणात। पण काहीतरी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काहीतरी वादावादी सुरू झाली होती आमच्या घरी, त्यामुळे मी म्हणलं आता शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय तर मला शिकायचंयच म्हणलं, गव्हर्नमेंट जॉब मिळायचा तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही। आणि त्यानंतर मी 2019 की अभ्यास करायचा म्हणून सुरुवात केली आणि परभणीमध्ये आले होते, तो म्हणजे 19 फेब्रुवारी 2019 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, त्या दिवशी मी संघर्ष अकॅडमीमध्ये आले होते आणि आले आणि असं होतं की काहीतरी होईल बाबा पोलीस भरती काहीतरी होईल म्हणून सरांच्या इथे आले होते। आणि मला काहीच येत नव्हतं म्हणजे की गणित वगैरे काहीच गणना नव्हतं कारण शिक्षणात खूप गॅप पडलेला होता माझ्या। तर आले सर शिकवायचे, सरांची शिकवण्याची खूप छान पद्धत होती पण मला काहीच येत नव्हतं म्हणजे पहिले 2 महिने खूप अवघड गेले। सर बोर्डवर गणित शिकवायचे, समजूनही सांगायचे खूप छान प्रकारे पण मला काही येत नव्हतं बेसिक, म्हणजे इव्हन मला हातच्याची वजाबाकी पण येत नव्हती, भागाकार गुणाकार तर सोडूनच द्या। सर शिकवायचे आणि सर शिकवायचे समजून सांगायचे आणि सरांचं पुसूनही व्हायचं बोर्डवरचं, तर माझं घेऊनच व्हायचं नाही।
तर मग माझ्या मैत्रिणी होत्या त्यांच्या वहीवरच लिहून घ्यायचे आणि घरी जाऊन मग माझा भाऊ पॉलिटेक्निक करत होता, तोच म्हणजे गणित थोडं बऱ्यापैकी होतं, तर त्याला म्हणायची ही मांडणी कशी केली, हे काटाकाटी कशी केली, भागाकार कसं आहे सांग, तो सांगायचा म्हणायचा, आणि सरही सांगायचे की तुम्ही पाढे पाठ करा, घन वर्ग मूळ हे पण पाठ करा असं सांगायचे सर. तर त्या मग मी काय करायचे, एक भिंतीवर वर्ग घन मूळ आणि पाढे लिहून टाकले होते आणि माझ्या रूमचं आणि क्लासचं अंतर होतं 15 मिनिटाचं. त्या वेळात येताना मी पाढे वर्ग घन मूळ पाठ करून यायचे आणि सर शिकवताना म्हणजे इतकं डोक्यात बसायचं की सर पुन्हा नंतर असं झालं होतं की एक लेवल आली होती, सर गणित सांगायचे आणि माझं खाली लिहून म्हणजे उत्तर सोडवून पण व्हायचं, म्हणजे ह्या लेवलला गणित केलं. म्हणजे असं आहे की सरांची खूप छान पद्धत आहे आणि मराठीचं तर तुम्हा सर्वांनाच माहित आहे की ती सर म्हणजे एक मराठीचे किंगच आहेत आणि आम्हाला कसं आहे मुख्य परीक्षेला मेन म्हणजे मराठीच असते PSI च्या, तर मराठीचं मराठीमुळे म्हणजे खूप फायदा झाला आणि खूप छान रँकनं मी पास झाली, म्हणजे पास तर झाली असते पण मराठी सरांनी खूप छान शिकवली होती त्यामुळे मी चांगल्या रँकनं म्हणजे ऑल महाराष्ट्र फिमेल मध्ये 8वी रँक आहे माझी. एवढंच म्हणायचं की मी करू शकते तर तुम्ही सगळ्याच करू शकता कारण तुम्ही रुटीन मध्ये आहात. मी तर माझ्या शिक्षणात 9 वर्षाचा खंड पडलेला होता आणि MPSC चं किंवा डोक्यात आलं की घुगे सरांनी टेस्ट सिरीज सुरू केल्या होत्या 2020च्या PSI पदासाठी, तर त्यावेळेस सरांकडे मी टेस्ट सिरीज जॉईन केल्या होत्या आणि मी पहिली विद्यार्थिनी होती की सरांकडे टेस्ट सिरीजला जॉईन करणारी, ऍडमिशन घेणारी, आणि त्याचं सरांनी 8 टेस्ट सिरीज म्हणजे 12 होत्या पण 8च झाल्या आमच्या टेस्ट सिरीज कारण नंतर लॉकडाऊन लागलं. तर त्याचाही म्हणजे तिथून मला MPSC चा गंध निर्माण झाला की आधी आले होते पोलीस भरतीच करायला पण नंतर सरांनी टेस्ट सिरीज हे सुरू केलं होतं त्यामुळं तिथून मग MPSC चं म्हणजे कॉन्फिडन्स निर्माण झाला की नाही गडे आपण करू शकतो कारण MPSC चे हे आपल्या यातलेच क्वेश्चन असते, फक्त त्यांनी फिरवून विचारलेले असते आणि विधानात्मक क्वेश्चन असते, तर त्यामुळे मग MPSC चा गंध लागला आणि दुर्दैवाने कोविड आला आणि मला म्हणजे इथून सोडून जावं लागलं, म्हणजे की घरी जावं लागलं, सगळं क्लास वगैरे सगळंच बंद होतं आणि त्या काळातही सरांचा उपक्रम चालू होता ऑनलाईनचा, मी तोही सोडला नाही, जवाहर सर असो, घुगे सर असो, नाथ सर असो आणि इंग्लिशला मला कुंभार सर होते ते सर होते आणि मग त्यांनी सगळ्यांनी सुरू केलं होतं, मी घरी पण सोडलं नाही आणि म्हणजे कोरोना काळात खूप लोकांनी खचून गेले नाही आता काय होणार आहे नाही होणार आहे पण मला मिळालेली संधी होती आणि मी त्या संधीचं सोनं करायचं ठरवलं होतं आणि तिथून सुरुवात केली आणि मग ते झालं आणि 2020ची पूर्वपरीक्षा आली होती PSI ची, त्यामध्ये प्रिलिम्स मी चांगल्या मार्कांनी पास झाले होते, 45 मार्क होते मला प्रिलिम्सला, पण मुख्य परीक्षेला असं झालं की माझी मुलगी ऍडमिट होती दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये आणि अभ्यास झालेला होता पण खच्चीकरण होतं की सगळे लोक 12-12 तास रिडिंगमध्ये अभ्यास करताय आणि मी त्या हॉस्पिटलमध्ये माझं कसं होईल, आणि पेपरला गेली आणि सिलेमिस्टिक करून आली आणि 20च्या मुख्य परीक्षेचा 0.5 मार्कांनी रिझल्ट गेला. मग त्यानंतर 2021ची ऍड आली, 2021ची ऍड आल्याच्या नंतर त्यात STA च्या जागा भरपूर होत्या आणि PSI च्या होत्या, PSI च्या फक्त 376 जागा होत्या आणि STA च्या 650 जागा होत्या. तिथं मग जोमाने अभ्यास सुरू केला आणि STA च्या आणि PSI च्या ही पदाला मी पूर्वपरीक्षा पास झाले होते, मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले होते, पण माझं एक स्वप्न होतं की मला चॅलेंजिंग जॉब सिल करायचं आहे म्हणून मी STA ची परीक्षा म्हणजे फोकस न करता PSI ला फोकस केलं आणि मग चांगल्या मार्कांनी म्हणजे सरांची मराठी शिकवलेली आणि तसं त्या काळातही मी ऑनलाईन हेच करत होते रिव्हिजनसाठी, सरांची मराठी, घुगे सरांचे GS वगैरे होतं ते पण मी करत होते, तर मग त्याचा फायदा झाला आणि खूप छान मार्क्स पडले. पण तिसरा टप्पा असतो तो ग्राउंडचा, ग्राउंडच्या टप्प्यात कसं आहे माझं वय 30 वर्ष आहे आणि एक मुलगी झालेली त्यामुळे डिलिव्हरी झालेली, शरीराची झीज आणि अभ्यास करताना कसं जेवण केलं का तर करायचं नाही केलं का तर नाही असं करायचं, मग त्यामुळे मला फिजिकलच्या वेळेस खूप अडचणी आल्या, म्हणजे असं की पळायला गेलं की पायातून पूर्ण पायाला सूज यायची, म्हणजे काय होणार आहे काय, पण एक विचार केला की आता इथं जर नाही केलं तर आपल्याला घरी जाऊन मरायचंच आहे, मग त्यापेक्षा इथंच मेलेलं बरं ना. मग ग्राउंडचा तो दिवस आला आणि पूर्ण झोपून दिले, एक मनाला विचार केला सोनिया तू आज इथं नाही पडलीस तरी घरी जाऊन मरणारच आहेस, त्यापेक्षा इथं मरून गेलीस तर घरचे समजतील की आपली मुलगी शहीद झाली, त्यामुळे खूप जोरात पळाली. आणि आमच्या वेळेस कसं आहे निकष चेंज झालेले होते ग्राउंडचे, पहिलं होतं की 3 किलोमीटर वॉकिंग होती आणि 200 मीटर पळायचं होतं, पण आमच्या वेळेस असं झालं होतं की 400 मीटर 1 मिनिट 15 सेकंदात पळायचं होतं, तर तिथं मी 400 मिनिट एवढी पायाला सूज असतानाही ते पूर्ण आउट ऑफ मारलं होतं आणि आउट ऑफ चे मार्क आले होते आणि त्या अभ्यास खूप झोपून देऊन केला आणि सरांचं खूप मार्गदर्शन होतं, आमच्या घरात कुणीच झालेलं नाही आतापर्यंत गव्हर्नमेंट जॉबला, तर म्हणजे इव्हन आमच्या सोनपेठ तालुक्यातली मी पहिली महिला PSI आहे, म्हणजे
नाही, म्हणजे सरांचं इथं आल्या खूप मुलांचं मार्गदर्शन भेटलं. जसं की घुगे सर जीएस शिकवतात, जीएस शिकवायचं सरांचं पॉलिटी आणि परत हिस्ट्री ते शिकवत होते ना, तर मी असं करायची सर मला आज क्लासमध्ये गेल्यावर हे पॉईंट ह्या पॉईंटवर क्वेश्चन विचारतातच ते माहीत झालं होतं. मग मी घरीच त्याची तयारी करायची, पहाटे उठायची 4 वाजता आणि तो अभ्यास करायची जे की आज क्लासमध्ये शिकवल्या जाणार आहे. म्हणजे इथं आले की क्वेश्चनचे आपण उत्तरं देऊ आणि आपला कॉन्फिडन्स म्हणजे खूप बिल्डअप होईल. आणि सर क्वेश्चन विचारायचे लगेच मी विदिन 2 सेकंदात त्याचं उत्तर द्यायची, म्हणजे कॉन्फिडन्स हे खूप आहे. आणि सरांचं खूप छान आहे की ते मदत मदत क्वेश्चन विचारतात आणि बोर होत नाहीयेत, की कॉमेडी असो काही असो ते खूप छान शिकवतात. याचा खूप फायदा आहे की हसण्यावर नेऊ नका. म्हणजे आपण कसं सकाळी 7 बसलेला असतो, 10 क्लास असतो, मग बोर होतं ना शेवटच्या तासात, म्हणजे की आपली मानसिकताच नसते शिकायची. त्यामुळे सरांचं खूप छान आहे शिकवण्याचं, त्याचाही खूप फायदा झाला. करंट असो काही असो सर मध्ये मध्ये क्वेश्चन विचारतात. आणि तसंच नाथ सरांनी बी खूप छान प्रकारे रिझनिंग आणि रिझनिंग शिकवली, त्यांच्याकडे रिझनिंग होतं आणि जेव्हा सरांकडे मॅथ होतं आणि त्याचाही खूप फायदा झाला. कारण आम्हाला मुख्य म्हणजे पूर्व परीक्षेला 15 मार्काला मॅथ रिझनिंग होतं आणि बाकीची असं होतं ते 85 मार्काला होतं. तर त्या गणिताचं खूप मॅटर करतं की आपल्याला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी. तर तिथं माझे तो वेळ खूप कमी असतो ना, 1 तासच असतो आणि खूप मोठे मोठे क्वेश्चन असतात. तर तेवढ्या वेळातही माझे 13-14 क्वेश्चन गणिताचे सॉल्व्ह करणं होत होते. कारण की ते जेव्हा सर आणि नाथ सर खूप छान शिकवत होते, प्रॅक्टिस खूप छान झालेली होती. म्हणजे असं म्हणजे असे सर लाभणं खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. मी आली होती, मला माहिती नव्हतं येताना की माझं काय होईल कसं होईल, पण इथं आले आणि सरांचं खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलं, म्हणजे त्यामुळे आज मला हे यश भेटलेलं आहे. आणि खूप खूप आभारी आहे मी संघर्ष करिअर अकॅडमीची. आणि माझं नुकतंच तलाठीपदी बी निवड झालेली आहे. एकदा यश भेटत गेलं की आपोआप यश भेटतच जात. म्हणजे होतं खच्चीकरण होतं मानसिक, म्हणजे आपल्याला वाटतं की आता किती दिवस अभ्यास करायचा आहे. आता आमच्या ऐडलाच 2021 ची आड आहे आणि 2024 ला रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे सातत्य संयम पूर्ण ठेवावं लागतं, कारण MPSC अर्धा अधिकारी अभ्यास करतानाच घडून घेत राहतील. त्यामुळं ते खच्चीकरण होऊ द्यायचं नाही कधीच की अभ्यास करताना आपलं कसं होईल काय होईल, म्हणजे आहे ते चालू राहू द्यायचं. आणि परत घरच्यांचा खूप विश्वास असतो की आपला मुलगा काय करतोय हे करतोय, मग तिथं जाऊन काय करायचं, क्वालिटीचाच अभ्यास करा, म्हणजे मोजकाच अभ्यास करा पण क्वालिटीचा अभ्यास करा. नाही असं की मी 12-12 तास रिडिंग मध्ये बसतोय आणि अभ्यास असा करतोय. 12-12 तास रिडिंग मध्ये बसता काही काही मुलं पण अभ्यास 1 तासाचाही करत नाही, ते स्वतःची फसवणूक आहे ना. तुम्ही करा अभ्यास, फक्त क्वालिटीचा करा, मोजकाच करा. एवढं सांगणं आहे की मला की जिद्दीनं केल्यावर प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यावर साध्यच आहे यश. म्हणजे कारण मी करू शकते तर इथं बसलेले सर्वच करू शकते, मला असा आत्मविश्वास आहे. धन्यवाद मॅडम. PSI पदाला सोबेल अशा पद्धतीचं वक्तृत्व मॅडम यांनी गणि या ठिकाणी त्यांचा प्रवास बी आपल्या लक्षात आला. आणि नक्कीच काही जणांनी त्यांचे शब्द ऐकत असताना ज्यांनी तो संघर्ष अनुभवत आहेत, ज्यांचा ज्यांनी त्यांना रिलेट केलं बोलताना, नक्कीच त्यांच्या डोळ्यातून पाणीच यायचं बाकी होतं. या पद्धतीनं ते शब्द होते आणि ते शब्द आपल्यावर परिणाम करत होते. कारण त्यांचा संघर्ष ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याला तेवढं तर नाही आहे काही जणांना बऱ्या जणांना, पण तरी सुद्धा होत नाही ही कमाल आहे. म्हणून पाहिजे असेल या ठिकाणी सगळ्यांच्या टाळ्या पाहिजे असतील, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर 100% सुरुवातीला आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो. कारण असं म्हणतात त्याग दी ख्वाहिशी रामने श्रीराम बनने के लिए, बरोबर आहे का नाही. रामाला श्रीराम आपण जेव्हा आज म्हणतो ते श्री लागण्यासाठी 14 वर्षाचा वनवास होता, बरोबर आहे. बऱ्याचशा समस्यांना त्यांना बी सामोरे जावं लागलं होतं आणि त्याग काय असतो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतो. तर आपणही एवढा त्याग नाही करायचा. सध्या अभ्यास करताना फक्त मोबाईलचा जरी त्याग केला, फेसबुकचा त्याग केला, इन्स्टाचा जरासा त्याग केला, ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीचा जरसा त्याग केला आणि आपल्या लक्षावर आपण लक्ष फोकस केलं तर 100% आपला कार्यक्रम सुद्धा याच पद्धतीने होतो. कारण आपलं लक्ष आपल्या लक्षात असेल, आपला गाजलेला डायलॉग आहे, तरच आपण लोकांच्या लक्षात राहतो, बरोबर आहे. आणि त्यांनी त्यांचं लक्ष स्वतःच्या लक्षातून कवा जाऊ दिलं नाही आणि म्हणून आज सगळेजण किंवा आपल्या सगळ्यांचं आज त्यांच्यावर लक्ष आहे. पूर्ण तालुक्यात, बरोबर आहे, पहिल्या महिला आहेत, याचा अर्थ काय गावाला अभिमान असेल, काय घरात अभिमान असेल, काय स्वतःचा कॉन्फिडन्स असेल. म्हणून तुम्ही यांच्याकडे बघून आपण काय शिकावं, तर हौसले की तर्कश पे कोशिश का हो तीर जिंदा रख,
हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख, हार जाओ जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। आयुष।